जुन्नर शहरामध्ये नगरपालिकेने एक अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा केलेला आहे. त्याचा अनावरण येत्या 22 एप्रिलला माननीय उद्धव ठाकरे साहेब, अजितदादा पवार, आदित्य ठाकरे साहेब, एकनाथजी शिंदेले, दिलीप वळसे पाटील, विश्वजितजी कदम, दत्तामामा भरणे, प्राजक्तजी तनपुरे या विभागाचे खासदार आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तो अनावरण सोहळा होणार आहे. मी जुन्नर तालुक्यातलेच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करतो. मी व माझे सहकारी नगराध्यक्ष श्याम पांडे व आम्ही सर्व नगरसेवक एकत्रितपणे या कार्यक्रमाचे आयोजक आहोत. 22 तारखेला संध्याकाळी 5 वाजता एक भव्य अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. एक दैदिप्यमान सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी होणार आहे. या चांगल्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. जय शिवराय. नियोजन म्हणजे अशा पद्धतीने केलेलं आहे की दिनांक 22 रोजी संध्याकाळी त्या ठिकाणी आपण या पूर्वकाळात महाराष्ट्रामध्ये जे काही सोहळे झाले असतील त्या अनुषंगाने त्या ठिकाणी लाईटिंगचा लेझर शो असेल, भव्य दिवस स्टेज असतील, नंतर फायरचे ज्या पद्धतीच्या अत्याधुनिक पद्धतीचे ज्या फायर शो असतील ते फायर शो असेल त्या पद्धतीचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. पण कार्यक्रमाची वेळ मुद्दाम संध्याकाळी घेतलेली की जेणेकरून ती आतिषबाजी, ती लाईटिंग सर्व असलेलं रस्त्याला पूर्ण लाईटीची कानात असणार आहे. सर्व संपूर्ण वेशीपासून तिथपर्यंत आपलं सगळं लाईटिंग असणार आहे. नगरपालिकेच्या मुख्य इमारतीला गावातल्या आजूला आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, छत्रपती शिवाजी महाराज नगरपालिकेत बसला, सरकार दवाखान्यातला आपले मुख्य वेश हे संपूर्ण याला विद्युत रोषणाई करून सर्व फुलांची सजावट करून आपण त्या पद्धती करणार आहोत. त्याच पद्धतीमध्ये आत्ता काल परवा शहरवासियांची आपल्या सगळ्यांनी बैठक घेतल्यानंतर आम्ही देखील त्या ठिकाणी सगळी मंडळी होती, सगळी पत्रकार मंडळी देखील त्या ठिकाणी होती. त्या ठिकाणी असं सगळ्या सर्वजणमध्ये ठरण्यात आलं की पुतळा याच्या आदल्या दिवशी म्हणजे दिनांक 21/4/2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आपल्या जुन्नर शहरामधनं भव्य अशी शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे. त्या शोभायात्रेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक असतील, सर्व महिला असतील, त्या सगळ्यांनी आपण जुन्नर शहरातलं शोभायात्रा काढून मग महाराजांच्या आयुष्यावरचे ऐतिहासिक असे चित्रपट देखावे त्या ठिकाणी असतील आणि त्या मिरवणुकीची सुरुवात आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय जे आहे तिथून सुरुवात होऊन गणपती मार्गाने नगरपालिकेपाशी त्या मिरवणुकीची सांगता होणार आहे. असं सर्व तरुण शिवभक्त संघटना, व्यापारी संघटना, डॉक्टर संघटना ह्या सगळ्या मंडळींनी शहरातल्या अशा पद्धतीने आपलं एक आयोजन केलेलं आहे. अजूनही काही काही जे वेगवेगळ्या आयडिया, काही काही जे जे सजेशन असतील ते आपल्यापर्यंत येत आहेत, येत्या 1-2 दिवस आपण ते देखील नियोजन त्या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे राज्यातले मान्यवर जे आहेत ते विधानसभेमध्ये आमदार साहेबांची प्रतिनिधित्व करत असल्यामुळे आमदार साहेबांनी मागे गेल्या आठवड्यात जाऊन त्या आमंत्रण दिलं. सगळ्या मंडळींना आमंत्रण स्वीकार करून आज सर्व मंडळी आपल्या तालुक्यामध्ये येत आहेत, आपल्या शहरामध्ये येत आहेत आणि जुन्नर शहराच्या मुख्य चौकामध्ये असलेला आपला हा पुतळा जेणेकरून तो पुढच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी आणि तालुक्यामध्ये जे आपलं किल्ले शिंदवरती जे शिवभक्त येतात यांच्यासाठी प्रेरणादायी असेल असा आमच्या सर्व मंडळींचा मानस होता व त्यात प्रत्यक्ष मी उतरत आहे हे ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि त्या पद्धतीचे अजून कुठले कार्यक्रम असतील तर आम्ही 1-2 दिवसामध्ये कार्यक्रम पत्रिकेद्वारे ते सर्व नागरिकांपर्यंत आपल्या माध्यमातून नागरिकांवर आम्ही पोहोचवणार आहोत. त्या पद्धतीचे जे काय असेल ते